विद्यार्थी मित्रों मागील वीडियो मध्ये आपण प्रॅक्टिस एक 1.2 च्या नंतरची जी काही माहिती आहे जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व इन्फॉर्मेशन मग त्यामध्ये वेन डायग्राम असेल सबसेट असेल त्यानंतर युनिव्हर्सल सेट असेल युनियन सेट असेल जी सर्व माहिती आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट असेल या सर्व माहितीचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी केलेला आता यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.3 आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत Write down practice set 1.3. Practice set 1.3. मग यामधला जो पहिला क्वेश्चन आहे या ठिकाणी लिहून घ्या आणि विद्यार्थी मित्र पुस्तक सुद्धा ज्यावेळेला आपले व्हिडिओ लक्ष चालू असतो त्यावेळेला पुस्तकही सोबत या ठिकाणी असू द्या पुस्तक वही सोबत असू द्या कारण जे काही प्रश्न आहेत प्रश्न वाचत असताना सगळेच प्रश्न लिहून देणं शक्य नसतं म्हणून वाचन करत असताना समोर तुमच्या पुस्तक असल्यानंतर पटकन त्या ठिकाणी कुठला प्रश्न आहे कुठला क्वेश्चन आहे हे त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल राईट डाऊन क्वेश्चन नंबर फर्स्ट इफ ए इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी कॉमा ई ब्रॅकेट क्लोज कॉमा बी इज इक्वल टू इन ब्रॅकेट सी कॉमा डी कॉमा ई कॉमा एफ ब्रॅकेट क्लोज कॉमा सी इज इक्वल टू बी इन ब्रॅकेट बी कॉमा डी ब्रॅकेट क्लोज अँड सेट डी इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए कॉमा ई ब्रॅकेट क्लोज देन विच ऑफ the following statements which of the following statements are true and which are false पहा या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की आपल्याला ए बी सी डी असे चार सेट दिलेले आहेत आणि त्या चारही सेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले आहे आणि त्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एक सहा सबसेटच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहे मग आता कोणत्या सेटचा सबसेट आहे हे आपल्याला ते जे दिलेले त्या त्या सेटमधले जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सवरनं डिफाईन करायचं आहे शोधायचं आहे ठरवायचं आहे आणि मग ते जे सहा जे उदाहरणं दिलेली आहेत जे काही विधानं दिलेली आहेत त्या विधानापैकी कोणती विधानं बरोबर आणि कोणती विधानं चुकीचे असे आपण ट्रू आणि फॉल्स चूक किंवा बरोबर या माध्यमातून त्या ठिकाणी लिहायचं आहे तर आता पहा पहिलं एक्झाम्पल म्हणजे पहिलं विधान काय दिलेलं पहा सी इज सबसेट ऑफ बी सी इज सबसेट ऑफ बी आता या विधानाचा अर्थ काय होतो पहा सी इज सबसेट ऑफ बी म्हणजे सी या सेटमध्ये प्रत्येक एलिमेंट हा बी या सेटमध्ये आहे असा या विधानाचा अर्थ होतो मग आता आपण पाहूया आता सी या सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत पहा सी या सेटमध्ये बी कॉमा डी हे दोन एलिमेंट आहेत त्यानंतर बी या सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत पहा सी कॉमा डी कॉमा ई कॉमा एफ असे हे चार एलिमेंट आहेत पहा मग आता सी मध्ये दोन एलिमेंट आहेत आणि ते आहेत बी कॉमा डी मग आता बी कॉमा डी म्हणजे बी आणि डी हे जे दोन्ही एलिमेंट आहेत हे दोन्ही एलिमेंट या बी या सेटमध्ये आहेत का पहा आता बी आणि डी ह्या दोन्ही पैकी फक्त डी हा एकच एलिमेंट आहे बी हा एकच एलिमेंट आहे आणि
त्यापैकी राहिलेला जो सॉरी बी आणि डी या दोन एलिमेंट पैकी डी हा एकच एलिमेंट आहे आणि या दोन एलिमेंट पैकी बी हा जो एलिमेंट आहे तो बी हा एलिमेंट या बी या सेट मध्ये त्या ठिकाणी नाही राइट याचा अर्थ या सी या सेट मध्ये असलेले जे दोन्ही एलिमेंट आहेत स्मॉल बी एंड स्मॉल डी हे जे दोन्ही एलिमेंट्स आहेत हे दोन्ही एलिमेंट या बी या सेट मध्ये नाही या दोन्ही एलिमेंट पैकी एकच एलिमेंट आहे म्हणून हे जे दिलेले विधान आहे ते विधान त्या ठिकाणी सत्य किंवा बरोबर होऊ शकत नाही म्हणजे सी इज सबसेट ऑफ बी हे जे विधान आहे हे ट्रू होऊ शकत नाही याचा अर्थ ते विधान कोणता आहे फॉल्स राइट राइट ऑन हियर फॉल्स त्यानंतर सेकंड विधान पहा काय म्हटले आहे या ठिकाणी सेकंड विधान या ठिकाणी आहे ए इज सबसेट ऑफ डी याचा अर्थ ए या सेट मध्ये प्रत्येक एलिमेंट हा डी या सेट मध्ये आहे असा या विधानाचा अर्थ होतो आता पाहूया सेट ए मध्ये हे पहा ए बी सी डी ई असे हे पाच एलिमेंट आहेत त्यानंतर सेट डी मध्ये तर फक्त दोनच एलिमेंट आहेत ए कॉमा ई याचा अर्थ हे पाचच्या पाच एलिमेंट ह्या डी या सेट मध्ये त्या ठिकाणी आहेत का हो ना राइट इट मीन्स नाउ दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स यू कॅन राईट फॉल्स त्यानंतर तिसरं विधान आता तिसरं विधान या ठिकाणी पहा आता तिसरं विधान इथं आहे D is subset of B. D is subset of B. याचा अर्थ D मधला प्रत्येक एलिमेंट हा B मध्ये आहे असा त्याचा अर्थ मग आता पाहूया आता D मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत स्मॉल a स्मॉल e त्यानंतर B या सेट मध्ये कोणकोणते आहेत C D E F आता इथं सुद्धा पहा या D या सेट मध्ये असलेला जो या ठिकाणी जो ई हा जो एलिमेंट आहे तो ह्या दोन एलिमेंट पैकी फक्त ई हा एकच एलिमेंट या सेट बी मध्ये आहे परंतु यामध्ये असलेला जो ए हा एलिमेंट आहे तो ए एलिमेंट या बी या सेट मध्ये नाही याचाच अर्थ हे जे विधान आहे हे विधान सुद्धा त्या ठिकाणी चुकीचं आहे नाउ दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स हियर यू कॅन राईट फॉल्स नाउ फोर्थ स्टेटमेंट सी हियर D is subset of A. D is subset of A. Means D या सेट मधील प्रत्येक एलिमेंट A या सेट मध्ये आहे. आता पाहूया D या सेट मध्ये स्मॉल a कॉमा स्मॉल e. Now these are two elements. त्यानंतर A या सेट मध्ये पहा या ठिकाणी A B C D E असे पाच एलिमेंट आहेत. मग ह्या पाच एलिमेंट पैकी हा जो A आणि E इथं A आहे आणि इथे E आहे. याचाच अर्थ D या सेट मधील प्रत्येक एलिमेंट हा A या सेट मध्ये आहे म्हणजे याचा अर्थ हे जे विधान आहे हे विधान त्या ठिकाणी बरोबर आहे नाउ दिस सेंटेंस इज आल्सो ट्रू हियर यू कॅन राईट ट्रू नाउ फिफ्थ स्टेटमेंट B इज सबसेट ऑफ A म्हणजे B या सेट मधील प्रत्येक एलिमेंट A या सेट मध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो आता बी मध्ये पहा सी डी ई एफ त्यात ए सेट मध्ये पहा आता या ठिकाणी ए सेट मध्ये ए बी सी डी ई आता पहा या ठिकाणी बी हे जे सेट आहे या सेट मध्ये इथं एफ हा एलिमेंट दिलेला आहे पहा एफ हा एलिमेंट ह्या ए या सेट मध्ये आहे का नाही याचाच अर्थ या ठिकाणी हे जे विधान दिलेलं आहे हे विधान सुद्धा त्या ठिकाणी चुकीचं आहे नाउ दिस स्टेटमेंट यू कॅन ऑल्सो राईट फॉल्स हा झाला फिफ्थ राईट ऑन नंबर सिक्स सहावं विधान पहा सी इज सबसेट ऑफ ए सी इज सबसेट ऑफ ए म्हणजे सी मधला प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये आहे नाउ ऑब्झर्व दॅट हियर सेट सी बी कॉमा डी म्हणजे सी या सेट मध्ये बी कॉमा डी असे हे दोन एलिमेंट आहेत बी आणि डी आता ए मध्ये पहा या ठिकाणी ए बी सी डी ई याचा अर्थ इथं बी आहे आणि इथं डी आहे म्हणजे सी या सेट मध्ये असलेले सर्व एलिमेंट ए या सेट मध्ये आहेत म्हणून हे विधान सुद्धा या ठिकाणी करेक्ट आहे नाउ
these statements you can also write true, right? म्हणजे आपल्याला कुठला संच कोणत्या संचा सबसेट आहे हे या ठिकाणी इथे दाखवलेलं आहे, right? Now in this way we have complete question number first. हा झाला question number first, right? Question number second लिहा, दुसरा प्रश्न लिहा, right? Now take the set of natural numbers, right? Now take the set of natural numbers from 1 to 20, from 1 to 20 as universal set, as universal set, and show set x and y using Venn diagram, using Venn diagram. पा म्हणजे या ठिकाणी आपल्याला याच्यावर आधारित दोन आपल्याला त्या ठिकाणी सेट दिलेले आहेत. मग त्यामधला पहिले लिहा नंबर 1, सेट x इज इक्वल टू इन ब्रॅकेट सेट ऑफ x सच दॅट x बिलॉंग्स टू कॅपिटल N एंड 7 लेस दॅन x लेस दॅन 15 ब्रॅकेट क्लोज. नेक्स्ट एक्झाम्पल हियर, y इज इक्वल टू सेट ऑफ y सच दॅट y बिलॉंग्स टू कॅपिटल N कॉमा y इज अ प्राइम नंबर, अ प्राइम नंबर फ्रॉम 1 टू 20, राइट? आता पहा मग या ठिकाणी वेन डायग्राम आपण दाखवायचे, म्हणजे हे पहिले एक्झाम्पल आणि हे जे दुसरे एक्झाम्पल, म्हणजे पहिले सेट आणि दुसरे सेट आपल्याला रिप्रेझेंट करायचे वेन डायग्राम, त्या ठिकाणी आपण वेन आकृतीने दाखवायचं आहे. मग आता पहा ह्या प्रश्नामध्ये काय काय म्हटलेलं आहे. Take the set of natural numbers from 1 to 20 as universal set. Now we have to take universal set from 1 to 20 as natural numbers. म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांचा संच हा युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला घ्यायचा. मग त्या ठिकाणी सोल्यूशन देऊया. पहा फर्स्ट वी हॅव टू टेक दॅट इज युनिव्हर्सल सेट, राईट? आउट द सोल्यूशन यू, बिकॉज युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर यू. That is u is equal to, आता नॅशनल नंबर्स फ्रॉम 1 टू 20, 1 ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या, नॅशनल नंबर्स नैसर्गिक संख्या, 1 ते 20 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या लिहूया. नाउ इन ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, and 20. तुम्ही सगळे या ठिकाणी कंटेनिंग नंबर्स लिहा, ब्रॅकेट क्लोज. नाउ दिस इज युनिव्हर्सल सेट यू. त्यानंतर आता यामध्ये या ठिकाणी आता पहिलं पहा, पहिलं एक्झाम्पल काय, सेट एक्स इज इक्वल टू सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल लेटर N कॉमा एंड 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15. फर्स्ट वी हॅव टू फाइंड ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट x. सुरुवातीला x हा जो सेट आहे त्या सेट मध्ये सर्व आपण सुरुवातीला एलिमेंट्स घेऊया. आता पहा इथली कंडिशन पहा, x बिलॉंग्स टू कॅपिटल लेटर N, म्हणजे यामध्ये जे सर्व एलिमेंट्स आहेत, कॅपिटल लेटर N मीन्स नॅचरल नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर, म्हणजे या ज्या सर्व संख्या आहेत त्या सर्व नैसर्गिक संख्याच्या समूहातील संख्या आहे. आता इथली कंडिशन म्हणवायची पहा, नाउ दिस x इज, आता इथली कंडिशन पहा, 7 लेस दॅन एक्स लेस दॅन 15, याचा अर्थ या ज्या सर्व संख्या आहेत या सर्व संख्या 15 पेक्षा कमी आणि 7 पेक्षा जास्त, म्हणजे 7 पेक्षा मोठी आणि 15 पेक्षा कमी, अशा या सर्व संख्याचा संच आपल्याला लिहायचा. ही कंडिशन अतिशय महत्त्वाची आहे. पहा नाउ हियर वी कॅन राईट एक्स इज इक्वल टू इन ब्रॅकेट, आता 7 पेक्षा मोठ्या आणि 15 पेक्षा लहान, आता 7 पेक्षा मोठ्या स्टार्टिंग फ्रॉम 8, राईट? आउट 8 कॉमा 9 कॉमा 10 कॉमा 11 कॉमा 12 कॉमा 13 कॉमा 14 ब्रॅकेट क्लोज. नाउ दिस आर सेट एक्स. आता या ठिकाणी हे आपल्याला युजिंग वेन डायग्राम, वेन डायग्रामच्या सहाय्याने आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे.
दाखवायचे आहे. मग आता व्हेन डायग्राम दाखवण्यासाठी आपल्याला कॅपिटल यू लेटरचा वापर केला जातो आणि रेक्टॅंगल मध्ये त्या ठिकाणी दाखवलं जातं. मग आता हा अशा स्वरूपाचा हा रेक्टॅंगल या ठिकाणी काढलेला आहे, त्याला आपण यू असं नाव दिलेलं आहे, कारण इट इज रिप्रेझेंट एज युनिव्हर्सल सेट. आता या ठिकाणी आता यामधला आपला एक्स हा जो सेट आहे तो सेट त्या ठिकाणी दाखवायचा आहे. मग आता एक्स या ठिकाणी मध्ये सर्कल काढलेला पहा आणि तो एक्स या लेटरने दाखवलेला आहे. मग आता एक्स या सेट मध्ये कोण कोणते एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स त्यामध्ये आपण दाखवलेले आहे पहा. 8, 9, 10, 11, 12, 13, 14 राईट आहे. 8, 9, 10, 11, 12, 13 and 14 आता त्यानंतर मग राहिलेले आता या ठिकाणी उरलेले आता एक्स या सेट मधले जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सला सोडून उरलेले जे सर्व एलिमेंट्स आहेत जे की ते कॅपिटल यू म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत ते सर्व एलिमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी आता हा जो उर्वरित पोर्शन आहे त्या पोर्शन मध्ये त्या ठिकाणी द्यायचं आहे. मग आता उरलेले कोणकोणते पहा. आता हे सर्व एलिमेंट्स सोडल्यानंतर या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आता 8, 9, 10 इथे लिहिलेलं आहे. पुन्हा 11, 12, 13, 14 या ठिकाणी इथे लिहिलेलं आहे. आता 14च्या नंतरचा कुठला राहिला 15. नाव घे 15, 16, 17, 18, 19, 20 राईट. अशा पद्धतीने आपल्याला व्हेन डायग्रामच्या सहाय्यानं त्या ठिकाणी दाखवता येईल राईट. हा झाला त्यामधला फर्स्ट म्हणजे सेट एक्स. त्यानंतर आता यामध्ये दाखवलेला जो दुसरा सेट आहे नाव सेट वाय इज इक्वल टू आता इथली कंडिशन काय पहा की सेट ऑफ वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू कॅपिटल एन कॉमा वाय इज अ प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. नाव दिस कंडिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव सी हियर फर्स्ट वी हॅव टू राईट. आता त्या ठिकाणी दुसरा आपण त्या ठिकाणी सोडूया. मग आता हे दाखवण्यासाठी आता सुरुवातीला वाय या सेटमध्ये जे असलेले सर्व एलिमेंट्स आहेत ते सुरुवातीला आपल्याला एलिमेंट्स त्या ठिकाणी लिहावे लागणार आहे. आता काय म्हणते पहा प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20 याचा अर्थ 1 ते 20 पर्यंतच्या ज्या सर्व प्राइम नंबर्स आहेत ज्या मूळ संख्या आहेत त्या सर्व मूळ संख्या आपल्याला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. नाव राईट डाऊन हियर सेट वाय इज इक्वल टू आता 1 ते 20 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत सुरुवात मला सर्वांना माहिती आहे कारण पाचवीपासून आपण त्या ठिकाणी ज्या प्राइम नंबर्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत. नाव राईट डाऊन हियर फर्स्ट नंबर इज 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 ब्रॅकेट क्लोज. या सर्व आपण 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या प्राइम नंबर त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. मग आता तो प्राइम नंबर झाला आणि हा युनिव्हर्सल सेट झाला. मग आता त्या ठिकाणी आपल्याला तो व्हेन डायग्राम दाखवायचं आहे. मग आता सुरुवातीला जसं आपण पहिल्या एक्झाम्पल दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीनं मग आता हा रेक्टॅंगल काढला कॅपिटल लेटर यू युनिव्हर्सल सेट दाखवला त्यामध्ये सर्कल काढला आणि तो दाखवला वाय सेट. आता वाय सेट मध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत पहा. आताच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे 2, 3, 5, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 नाव दीज आर एलिमेंट्स इन सेट वाय. आता ह्या एलिमेंट्सला सोडून जे राहिलेले सर्व एलिमेंट्स आहेत जे की युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत ते सर्व एलिमेंट्स आपल्याला या उर्वरित पोर्शनमध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग आता कोणकोणते राहिलेले आहेत युनिव्हर्सल सेट त्या ठिकाणी समोर आहेच आणि त्यापैकी आपण इथं वाय या सेटमध्ये सर्व एलिमेंट्स लिहिलेले आहेतच. आता उरलेले पहा कोणकोणते आहेत या ठिकाणी 1, 4, 6, 8, 9, 12, 14, 15, 16, 18, 20 अशा पद्धतीनं ज्याप्रमाणे आपण पहिले एक्झाम्पल केलेलं आहे सेम त्याच पद्धतीनं असे या ठिकाणी आपल्याला व्हेन डायग्रामने दाखवता यायला हवं. हा झाला क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर थर्ड. चला तिसरा क्वेश्चन पाहूया आपण. लिहा क्वेश्चन नंबर थर्ड. U is equal to in bracket 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12 bracket close. Now next
capital P is equal to 1, 3, 7, 10. Now these are four elements in set P. मग या ठिकाणी आता हे दोन सेट आपल्याला दिलेले आहेत, एक U दिलेला आहे आणि एक P दिलेला आहे आणि त्यावर आधारित आपल्याला दोन त्या ठिकाणी सब क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारलेले आहेत. नाउ राइट डाउन फर्स्ट सब क्वेश्चन्स. नंबर फर्स्ट, शो द सेट्स, शो द सेट्स U P एंड कॉम्प्लीमेंट ऑफ P बाय व्हेन डायग्राम. Show the sets U, P and complement of P by Venn diagram. हा first sub question झाला. Write down second sub question. Verify complement of P is equal to P. पहा आपल्याला verify म्हणजे पडताळा कशाचा पहा सुरुवातीला हा ब्रैकेट मध्ये कॉम्प्लीमेंट ऑफ पी आहे आणि पुन्हा ब्रैकेटचा कॉम्प्लीमेंट केलेला आहे. याचा अर्थ वाचन करत असताना कॉम्प्लीमेंट ऑफ पी इज इक्वल टू पी आपल्याला त्या ठिकाणी पडताळा घ्यायचा आहे. राइट, हे दोन सब क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. मग आता त्याचं सोल्यूशन पाहूया. पा सोल्यूशन त्याच्यातला अगोदर पहिला त्या ठिकाणी बघूया. पहिला जो सब क्वेश्चन दिलेला होता तो अगोदर आपण या ठिकाणी व्हेन डायग्रामने दाखवूया. आता या ठिकाणी फर्स्ट वी हॅव टू राईट दॅट इज युनिव्हर्सल सेट यू. हा जो दिलेला सेट आहे तो जसाला तसे त्या ठिकाणी आपण सुरुवातीला लिहूया. या ठिकाणी यू इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. दिस इज युनिव्हर्सल सेट. ऑल्सो पी इज इक्वल टू कॅपिटल पी इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1, 3, 7, 10. नाउ दिस आर फोर एलिमेंट्स. आता या ठिकाणी पहा हा कॅपिटल यू दिलेला आहे आणि कॅपिटल पी हे दोन्ही सेटमध्ये आपल्याला एलिमेंट्स दिलेले आहेत. मग आता एलिमेंट्स दिलेले आहेत, मग आता यू आणि पी ह्या दोघांचे एलिमेंट्स आपल्याला माहिती आहे. मग आता फर्स्ट वी हॅव टू फाइंड कॉम्प्लीमेंट ऑफ पी. मग आता आपल्याला तीनही वेन डायग्राम आपल्याला दाखवायचा आहे. मग आता कॉम्प्लीमेंट ऑफ पी, पीचा जो पूरक संच आहे तो पूरक संच या ठिकाणी आपल्याला त्या संचामध्ये असणारे जे घटक आहे ते घटक त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला शोधावे लागणार आहे. नाउ हियर कॉम्प्लीमेंट ऑफ पी इज इक्वल टू, मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॉम्प्लीमेंट ऑफ शिकलेला आहे, पूरक संच शिकलेला आहे. मग आता त्याच धर्तीवर या ठिकाणी हे सोडायचे आपल्याला. मग आता कॉम्प्लीमेंट ऑफ पी याचाच अर्थ पी या संचामध्ये असलेले जे घटक आहे ते घटक सोडून राहिलेले जे सर्व घटक आहे जे की ते यू या संचामध्ये आहे ते सर्व घटक आपल्याला कॉम्प्लीमेंट ऑफ पी म्हणून त्या ठिकाणी लिहिता येत. मग आता पहा या ठिकाणी 1, 3, 7, 10 आता या यू मध्ये दिलेले म्हणजे 1, 3, 7 आणि 10 हे जे चार जे एलिमेंट आहे हे चारही एलिमेंट सोडून उरलेले जे सर्व एलिमेंट्स आहेत ते सर्व एलिमेंट्स आपल्याला कॉम्प्लीमेंट ऑफ पी म्हणून त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता पहा कोणकोणते एलिमेंट्स आहेत. इथं 2 आहे, त्यानंतर 8, त्यानंतर 9, त्यानंतर 11, त्यानंतर लास्ट 12. नाउ दीज आर 5 एलिमेंट्स इज कॉम्प्लीमेंट ऑफ पी त्या ठिकाणी लिहिलेला. मग आता आपल्याला यू माहिती झाला, पी माहिती झाला आणि कॉम्प्लीमेंट ऑफ पी माहिती झाला. हे तिन्ही सेट माहिती झाल्यानंतर ते आपल्याला व्हेन डायग्राममध्ये त्या ठिकाणी दाखवायचं आहे. मग आता या ठिकाणी तर आपण सुरुवातीला रेक्टॅंगल काढला आणि तो कॅपिटल यू या लेटरमध्ये दाखवलेला. मग आता सुरुवातीला त्यामधला जो पी आहे सेट पी या ठिकाणी दाखवूया. या सेट पी मध्ये आपण सर्कलने दाखवलेला आहे. त्या सेट पी मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, 1, 3, 7, 10. नाउ दीज आर 4 एलिमेंट्स. आता त्यानंतर आता कॉम्प्लीमेंट ऑफ पी हा जो पोर्शन आहे हा पोर्शन या ठिकाणी इथं आपण दाखवलेला आहे. मग आता या कॉम्प्लीमेंट ऑफ पी मध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत, तर 5 एलिमेंट आहेत. पहा नाउ दीज आर 2, 8, 9, 11, 12. दीज आर 5 एलिमेंट्स आणि या सर्वांनी मिळून सेट ऑफ पी अँड कॉम्प्लीमेंट ऑफ पी टुगेदर आर कॉल्ड एज युनिव्हर्सल सेट. या सर्वांनी मिळून हा विश्वसंच म्हणजे युनिव्हर्सल सेट त्या ठिकाणी तयार झालेला आहे असा आपल्याला व्हेन डायग्रामने दाखवता यायला हवं. हा झाला त्यामधला पहिला सब क्वेश्चन. आता यामधला सेकंड सब क्वेश्चन काय म्हणतो पहा, व्हेरीफाय म्हणजे पडताळा कॉम्प्लीमेंट ऑफ पी इज इक्वल टू पी. मग आता या ठिकाणी पहा सुरुवातीला युनिव्हर्सल सेट मध्ये सर्व आपण एलिमेंट्स लिहिलेले आहेत ते प्रश्नामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर आता इथं कॉम्प्लीमेंट ऑफ
वरच्याच उदाहरणामध्ये आपण कॉम्प्लिमेंट ऑफ बी काढून घेतलेले आहे. पहा ते एलिमेंट सर्व त्या ठिकाणी लिहा 2, 8, 9, 11, 12 म्हणजे यू माहिती झाला आणि कॉम्प्लिमेंट ऑफ पी माहिती झाला. आता इथं आपल्याला लेफ्ट साईडला काय म्हणले पहा कॉम्प्लिमेंट ऑफ पी असं म्हणलेलं आहे म्हणजे डबल या ठिकाणी विचारले पहा म्हणजे या ठिकाणी आता जो आपण काढलेला जो कॉम्प्लिमेंट ऑफ पी आहे परत त्याचा कॉम्प्लिमेंट ऑफ पी काढायचा आहे. याचा अर्थ मग काय येऊन पाहायचा या ठिकाणी कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू आता ह्या कॉम्प्लिमेंट ऑफ पी मध्ये दिलेले जे सर्व जे पाच एलिमेंट्स आहेत 2, 8, 9, 11, 12 हे जे पाच एलिमेंट्स आहेत ते पाचही एलिमेंट सोडून उरलेले जे सर्व एलिमेंट्स आहेत जे की यू या सेटमध्ये आहेत ते सर्व त्या ठिकाणी एलिमेंट्स आपल्याला इथे लिहायचे आहेत. आता पाहूया मग कोणकोणते उरले पहा या ठिकाणी 2 आहे हा 2 इथला सोडला हा 8 सोडला त्यानंतर 9 सोडला हा 11 आणि 12 हे जे पाच एलिमेंट्स आहेत ते पाच एलिमेंट यू या सेटमध्ये आपण सोडून दिले. आता कोणकोणते उरले पहा इथे राहिला 1 या ठिकाणी राहिला 3 1 लिहिला 3 लिहिला इथला 7 राहिला आणि इथं शेवटचा 10 राईट. नाऊ दिस इज कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू 1, 3, 7, 10 नाऊ दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. हा झाला लेफ्ट हँड साईड. आता राईट हँड साईडला काय म्हणलेलं आहे पी म्हणलेलं आहे मग आता पी मधले एलिमेंट आपल्याला माहिती आहे मग आता पी इज इक्वल टू कोणकोणते एलिमेंट्स आहेत 1, 3, 7, 10 नाऊ राईट आऊट हियर पी इज इक्वल टू सेट ऑफ 1, 3, 7, 10 नाऊ दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. नाऊ ऑब्झर्व दिस इक्वेशन नंबर फर्स्ट अँड इक्वेशन नंबर सेकंड फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 दोन्ही इक्वल आहे दोन्ही या ठिकाणी समान आहे. सो दॅट्स वाय फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड 2 कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू पी म्हणजे असं आपल्याला म्हणजे दोन्ही बाजू समान आहे म्हणून त्या ठिकाणी तिथं समान दाखवलेलं आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 3. नाऊ राईट डाऊन क्वेश्चन नंबर 4 चा चौथा क्वेश्चन पहा लिहा ए इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1, 3, 2, 7 ब्रॅकेट क्लोज राईट 3 सबसेट्स ऑफ सेट ए राईट 3 सबसेट्स ऑफ सेट ए. पहा आता ए हा संच आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये 4 एलिमेंट दाखवलेला आहे मग या ए या सेटचे आपल्याला 3 उपसंच लिहायचे आहे 3 सबसेट लिहायचे आहे. मग आता आपल्याला इथं उदाहरणादाखल मी 1, 3, 4 लिहून दाखवलेलं आहे परंतु आपल्याला तुम्हाला पुष्कळ त्या ठिकाणी जे सबसेट्स आहेत ते सबसेट त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता येतात. आता उदाहरणादाखल मी 1, 4, 5 या ठिकाणी इथं करून दाखवलेलं आहे. आता पहा पहिलं पहा सेट इन ब्रॅकेट 1 आता 1 ही संख्या या सेटचा त्या ठिकाणी सबसेट आहे त्यानंतर 3 हा एक स्वतंत्र केला त्यानंतर 2 हा एक स्वतंत्र केला त्यानंतर 7 हा एक स्वतंत्र केला हे तर 4 झाले. आता 1, 3 हा एक इथे लिहून दाखवलेला आहे पुन्हा 1, 2 असेही तुम्हाला लिहिता येईल 1, 7 असेही तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल त्याचप्रमाणे पुन्हा मग 3, 2 असेल 3, 7 असेल म्हणजे असं पुष्कळ तुम्हाला त्या ठिकाणी जे सबसेट्स आहेत ते सबसेट त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता येतात. मग आता परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न आल्यानंतर आता कमीत कमी असं 3 असं म्हटलेलं आहे म्हणजे 3, 4 एखादं दुसरं जास्तीचं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता 1, 4, 5 लिहून या ठिकाणी डॅश डॅश एक्सेट्रा असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 पाचवा प्रश्न राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट्स राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट्स. पहा म्हणजे आता खाली 1, 4, 5 विधानं दिलेली आहेत 4-5 स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहे आणि त्या 4-5 स्टेटमेंटमध्ये कुठला सेट हा कुठल्या सेटचा सबसेट आहे तेच आपल्याला व्हेरीफाय करून त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग आता ते 5 जी विधानं दिलेली आहेत ते कोणकोणते पहा राईट ऑफ फर्स्ट स्टेटमेंट पी इज द सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ पुणे. पहा म्हणजे पी हा पुणे येथील रहिवाशांचा संच राईट असं. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट पहा यम इज द सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश म्हणजे यम हा जो सेट आहे तो मध्य प्रदेश मधील रहिवाशांचा संच दाखवलेला आहे. त्यानंतर तिसरं विधान पहा आय इज द सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ इंदोर. पहा म्हणजे आय हा जो सेट दाखवलेला आहे
तो इंदौर मधील भाषांचा संच दाखवला. त्यानंतर चौथं विधान पहा. बी इज द सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ इंडिया. म्हणजे बी हा जो सेट आहे तो इंडिया म्हणजे भारतामधील परिभाषांचा संच त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि शेवटचं स्टेटमेंट पहा. एच इज द सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र. पहा म्हणजे एच हा जो संच दाखवलेला आहे तो महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांचा संच त्या ठिकाणी दाखवलेला आहे. मात्र या पाच विधानावरून कोणतं विधान कोणत्या विधानाचा सबसेट होतो तोच आपल्याला या ठिकाणी इथं सिम्बॉल वापरून लिहायचं आहे. मात्र इथं उदाहरणार्थ मी या ठिकाणी सर्वच लिहून दाखवलेलं पहा. तर आता सुरुवातीला पहा. पहिले या ठिकाणी जे दाखवलेलं आहे पी इज सबसेट ऑफ एच. आता पहा पी म्हणजे कोणता आहे पुणे आणि एच म्हणजे कोणता आहे पहा या ठिकाणी महाराष्ट्र. कारण आता पुणे आणि महाराष्ट्र म्हणजे पुणे हा जो जिल्हा आहे तो कोणत्या राज्यामध्ये येतो महाराष्ट्रामध्ये. राईट म्हणजे पुण्यामधले लोक जे पुण्यामधले जे रहिवासी असतात ते महाराष्ट्रातले रहिवासी असतात. याचाच अर्थ पी इज सबसेट ऑफ एच. त्याचप्रमाणे आता आणखी पी हे जे विधान आहे ते कोणत्या विधानाबरोबर त्या ठिकाणी आपल्याला सबसेट लिहिता येतो पहा. आता हे जे पुणे आहे ते पुणे या ठिकाणी हा पुणे हा जो जिल्हा आहे आता राज्यामध्ये आपण महाराष्ट्राचा सुरुवातीला लिहिला. आता पुणे हा जो जिल्हा आहे तो कोणत्या देशामध्ये आहे आपला म्हणजे भारतामध्ये आहे. याचाच अर्थ या ठिकाणी पी इज सबसेट ऑफ बी. पी इज सबसेट ऑफ बी असे या ठिकाणी लिहिता येते. पीच्या बाबतीत दोन लिहिता. आता पुढचं पाहू. आता आय आणि यम. आता यम मध्य प्रदेश आहे आय इंदोर आहे. याचाच अर्थ आता इंदोर मध्ये इंदोर कोणत्या राज्यामध्ये येतो मध्य प्रदेश. यम करेक्ट म्हणजे या ठिकाणी इंदोर चा आहे आय आणि यम हा मध्य प्रदेश म्हणजे आय इज सबसेट ऑफ यम. कारण इंदोरचे रहिवासी म्हणजेच मध्य प्रदेशामधले रहिवासी असे या ठिकाणी सिम्बॉल वापरून लिहिलेला आहे आय इज सबसेट ऑफ यम. त्याचप्रमाणे आता आणखी आय हा सबसेट कोणत्या विधानाचा त्या ठिकाणी सबसेट आहे पहा. आता आय म्हणजे कोणता कोणता घेतलेला आहे आपण या ठिकाणी इंदोर घेतला आहे. मात्र इंदोर हा मध्य प्रदेशामध्येच आहे. त्याशिवाय इंदोर आणखी आपल्याला कुठं आहे असं सांगता येईल आपल्या भारत देशामध्ये आहे असं सांगता येईल. म्हणजे या ठिकाणी आय इन सबसेट ऑफ पी कॅपिटल त्यानंतर आय चे झाले पहा. आता यम यम म्हणजे मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेश हे जे राज्य आहे हे राज्य या ठिकाणी कोणत्या देशामध्ये आहे आपल्या भारतामध्ये इंडिया म्हणजे या ठिकाणी ते दाखवलेलं पहा. म्हणजे यम इज सबसेट ऑफ बी असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी हे विधान लिहिता येईल. आणि शेवटचं एक आहे पहा या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र आणि इंडिया म्हणजे महाराष्ट्र राज्य आपल्या भारतामध्ये आहे. याचा अर्थ महाराष्ट्र हे एच या लेटरने दाखवलेलं आहे आणि इंडिया हे कॅपिटल बी या लेटरने दाखवलेलं आहे. याचाच अर्थ एच इज सबसेट ऑफ बी. एच इज सबसेट ऑफ बी असं आपल्याला इथे पाच विधानं दिलेली आहेत. या पाच विधानाच्या बाबतीत आपल्याला असे एकूण सहा प्रकारे या ठिकाणी सबसेट दाखवता येतात. हा झाला या पाचवा जो क्वेश्चन होता त्यामधला हा पहिला. त्यानंतर या पाचव्यामध्ये पाचव्या ही पाचव्यामध्ये असलेली जी पाच विधानं आहेत त्या पाच विधानावर आधारित त्यामध्ये आणखी एक शेवटचा सब क्वेश्चन विचारला पहा. तो सब क्वेश्चन काय म्हणलेला आहे. विच सेट कॅन बी चुजन ॲज अ युनिव्हर्सल सेट फ्रॉम द अबाऊ स्टेटमेंट्स असं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे वर दिलेले जे पाच विधान आहेत त्या पाच विधानापैकी कुठलं विधान किंवा कुठला सेट हा युनिव्हर्सल सेट म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करता येईल असं त्या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मग आता या पाचही विधानाचं त्या ठिकाणी थोडंसं तुम्ही निरीक्षण करा. आता पी म्हणजे पुणे आहे. त्यानंतर एम म्हणजे मध्य प्रदेश आहे. आय हा कशाने दाखवलेला आहे इंदोर आहे. त्यानंतर बी म्हणजे इंडिया आहे आणि एच म्हणजे महाराष्ट्र आहे. मात्र या पाचही विधानाचं जर तुम्ही निरीक्षण केला तर तुम्ही सांगू शकता की इंडिया म्हणजे भारत या भारतामध्ये ही चारही त्या ठिकाणी येतात. आता भारतामध्ये या ठिकाणी पुणे जिल्हा आला मध्य प्रदेश राज्यात इंदोर आला आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात. याचाच अर्थ या पाच विधानाचं निरीक्षण केल्यानंतर असं तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जे इंडिया म्हणजे जे बी हा जो सेट आहे तो बी हा सेट हा या ठिकाणी युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करता येतो. आणि
तेच या ठिकाणी एक दोन ओळी मध्ये आपापल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी लिहा. आता मी लिहून दाखवते पहा. फ्रॉम अबव ऑल द सेट्स आर द सबसेट ऑफ बी. बी मीन्स इंडिया आणि देअरफोर बी इज द सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ इंडिया कॅन बी चूजन एज अ युनिव्हर्सल सेट. कॅन बी चूजन एज अ युनिव्हर्सल सेट असा आपल्याला या ठिकाणी पूर्ण वाक्यामध्ये या ठिकाणी लिहिता यायला पाहिजे. हा झाला चौथा आणि त्याचप्रमाणे पाचवा. तर विद्यार्थी मित्र आता हे एकूण पाच प्रश्न झाले. आता पुढचा जो राहिलेला सहावा आणि सातवा एकदम छोटे छोटे प्रश्न आहेत. ते जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी घरी तुमच्या मुलीमध्ये हे पाच प्रश्न झाल्यानंतर पूर्णपणे सोडवा. राईट, धन्यवाद.